आता वळूया टॉप 50 बातम्यांकडे. यंदा राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी वारे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. मान्सूनपूर्व पावसानं 29 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळेच मान्सूनपूर्व पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे. जुन्नरच्या आणेगुळुंचवाडी ठाकर वस्तीत झाड आणि शेळ्यांच्या कळपावर वीज पडून 12 शेळ्यांचा मृत्यू झालाय, तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. शेळीपालक धोंडीबा कोतवाल आणि त्यांची पत्नी कमल कोतवाल या शेळ्या चारण्यासाठी आणे शिवारात गेल्या होत्या. शेळ्या चारत असताना अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आडोसा घेतला, मात्र दुर्दैवानं त्याच झाडावर वीज कोसळली. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीत वादळी पावसानं केळीची बाग भुईसपाट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वादळी वारा अचानक वाढल्यानं जुन्नरमधील नानासाहेब गुंजाळ यांच्या शेतातील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे प्रशासनाकडून तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतोय. वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडलाय. वाशिममधील रुई, गोस्ता तसंच वाई वारला, हराल, मोहजा यासह अनेक ठिकाणी पाऊस पडला असून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परभणीच्या येलदरी धरणाच्या पाण्यातून अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवली जाते. कडक उन्हाळा संपून मे अखेर धरणात 55% पाणी साठा सध्या शिल्लक आहे. हा पाणी साठा गतवर्षीच्या तुलनेत 5 दशलक्ष घनमीटरने अधिक आहे, त्यामुळे सलग चौथ्या वर्षी धरण 100% भरलं जाण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेने जूनच्या पहिल्या आठवड्यात व्याजदरात 0.40% वाढ केल्यानंतर इतर व्यावसायिक बँकांनी आपल्या कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील घरासाठी कर्ज देणाऱ्या HDFC कर्जावरील व्याजदरात 0.5% वाढ जाहीर केली आहे, तर PNB आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 0.15% वाढ केली आहे. अमरावतीच्या दर्यापूर इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी दर्यापूरच्या वैभव मंगल कार्यालयातील 2 लग्नसमारंभात तारांबळ उडाली. मंगल कार्यालयावरील पत्रे पडून लग्नामधील 7 ते 8 पाहुणे जखमी झाले होते. जखमींना उपर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई या पहिल्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा अहमदनगर आणि पुण्यात संपन्न झाला. ही शिवाई बस नगर ते पुणे दरम्यान धावली. या बसला हिरवा झेंडा पहिले बसवाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते दाखवण्यात आला. कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती, मात्र अजूनही ही गावं महापालिकेत समाविष्ट झालेली नाही आहेत. तर इतर महापालिकांसोबतच नवी मुंबई महापालिकेनं आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे, मात्र गावं समाविष्ट करण्याबाबतचा अध्यादेश अजूनही निघाला नसल्यामुळे त्या गावांचा सध्याच्या निवडणूक प्रभाग रचनेत समावेश करण्यात आलेला नाही आहे. महानंद डेअरीनं दूध खरेदीच्या दरात कपात केली आहे. डेअरीनं शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधात 2 रुपयांची कपात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतिलिटर मागे 33 रुपयेच मिळणार आहेत. महानंद डेअरीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेनं मिळकत कराबाबत करदात्यांना दिलासा दिला. यंदाच्या वर्षातील मिळकत कर सवलतीमध्ये भरण्यास 3 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं घेतलाय. सर्वसाधारण करामध्ये 5 ते 10% सवलत मिळवण्याची मुदत आता 3 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी संकेतस्थळ बंद पडल्यामुळे नागरिकांना कर भरता आला नव्हता, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. माझी संसदेतील भाषणं या डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. पुस्तकाचा प्रकाशन समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हे सुद्धा उपस्थित होते. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. लसीकरण व्यापक स्तरावर झालं असलं तरीसुद्धा गाफील न राहता काळजी घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले.
धुळे शहरातील देवपुरात अतिक्रमण विभागाने अनधिकृत गाळ्यांवर बुलडोजर चालवलाय. जवळपास 6 पत्र्यांच्या गाळ्यांवर अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी गाळा चालकांतर्फे अतिक्रमण विभागाच्या पथकाला काहीसा विरोध करण्यात आला. भंडाऱ्याच्या मोहाडी शहरामध्ये माकडांनी हैदोस घातलाय. माकडांचा कळप रस्त्यावर आणि छतावर धुमाकूळ घालत फिरतोय. त्यामुळे घरावर असलेल्या व्यावसायिक केबलचं प्रचंड नुकसान होत आहे, तर दुसरीकडे घरमालकांच्या स्थावर मालमत्तेचंही नुकसान होत आहे. या माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील कासोदामध्ये गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम कापून 9,55,000 रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. कासोदामधील बिर्ला चौक परिसरात युनियन बँकेचं हे एटीएम आहे. हे एटीएम रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं फोडलं आणि आतमध्ये असलेली सगळी रोकड चोरून चोरटे पसार झालेत. ज्ञानवापी मशीद वादातील प्रकरणावरून पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीच्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अब्दुल पठाण यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. भेटवस्तूच्या नावाखाली शिक्षिकेची 7 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सोशल मीडियावर मित्र असलेल्या एका ठगानं तक्रारदार महिलेला गिफ्ट पाठवलं, पण त्यासाठी शुल्क भरावं लागेल असं महिलेला सांगण्यात आलं. त्यावर विश्वास ठेवून या महिलेनं पैसे भरले. या गिफ्टसाठी महिलेला पुन्हा पुन्हा आणखी पैसे भरावे लागले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा या महिलेनं पार्कसाईड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेत प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरट्याला गोंदियाच्या लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. अनिकेत कुमरे असं अटक करण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 1,28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. क्रेडिट कार्डवर 25,000 रुपयांचा बोनस मिळाल्याचं सांगून एका सायबर ठगानं चक्क आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला चुना लावल्याचा प्रकार समोर आला. या फसवणूक प्रकरणी मुंबईतल्या BKC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसाठा जप्तीच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 5 महिन्यांमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या 18 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर 19 पिस्तुलं पोलिसांनी जप्त केली आहेत. मात्र जिल्ह्यात शस्त्रसाठा येतो कुठून याकडे तपास यंत्रणांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गोंदिया शहरात अवैध होर्डिंग विरोधात नगर परिषदेनं धडक मोहीम हाती घेतली आहे. नगर परिषदेची परवानगी न घेता शहरातील मुख्य चौक आणि मार्गावर अवैधरित्या लावण्यात आलेले तब्बल 300 होर्डिंग्स आणि बॅनर जप्त करण्यात आलेत. अवैध होर्डिंग आणि बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे, त्यामुळे या विरोधात नगर परिषदेनं धडक मोहीम हाती घेतली होती. अश्लील व्हिडिओ कॉल करून खंडणी मागणाऱ्या महिलेसह पोलीस आणि एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. नंदुरबारच्या या महिलेनं पोलिसाला हाताशी धरून एका माणसाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि तब्बल 9 लाख रुपये उकळले. त्यानंतर तथाकथित पत्रकारानंही खंडणी मागायला सुरुवात केली. या प्रकरणी आता तिघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधीतून नापरतावा निधी मंजूर करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांवर रायगडमध्ये लाचलुचपत विभागानं कारवाई केली आहे. सहलेखाधिकारी प्रशांत तावडे, मुख्य लिपिक राजेंद्र गायकवाड आणि कनिष्ठ लिपिक रुपेश देशमुख अशी कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. पथकानं अलिबाग पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून या तिघांना रंगेहात पकडलं आहे. भंडारा तुमसर महामार्गावर मालवाहतूक गाडी आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव मालवाहतूक गाडीनं उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसला मागून जोरदार धडक दिल्यानं मालवाहतूक गाडीचा चक्का चूर झालाय. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीसुद्धा गाडी मालकाचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान अपघातानंतर काही काळ इथली वाहतूक खोळंबली होती. औरंगाबादच्या धुळे सोलापूर महामार्गाजवळ असलेल्या सातारा तांडा परिसरात भीषण अपघात झाला आहे. सातारा तांडा परिसरात हायवानं ट्रॅक्टर आणि एका रिक्षाला धडक दिली. यावेळी दोन्ही वाहनांचा वेग अधिक होता. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षात बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशन या गोदाम संकुलात भीषण आग लागली आहे. या गोदाम संकुलात अग्निशमन यंत्रणा नसल्यानं आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
या गोदाम संकुलातील ॲबॉक्स मीडिया सोल्युशन या जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे कागद, केमिकल्स, कलर आणि तत्सम केमिकल्स आठवलेल्या गोदामात सर्वप्रथम आग लागली आणि त्यानंतर पाहता पाहता ही आग नजीकच्या गोदामात पसरली. एकूण 3 गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. औरंगाबादमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये आता तक्रार पेटी ठेवण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक महाविद्यालयाच्या परिसरात मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी आणि परिसरात लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची दामिनी पथकंही वाढवण्यात येणार आहेत. देवगिरी कॉलेजमधील सुखप्रीत कौर या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमप्रकरणातून महाविद्यालयाच्या परिसरातच तरुणानं निर्घृण खून केला होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. प्रहार जनशक्ती पक्ष आता आगामी महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे. मुंबई, पुणे, भुसावळ आणि अकोल्यात प्रहारच्या वतीनं उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यासोबतच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही 4 ते 5 जागा आणि 15 ते 20 विधानसभेच्या जागा प्रहारतर्फे लढवण्यात येणार असल्याचंही बच्चू कडू म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. एसटी कष्टकरी जनता संघाचे 50,000 अधिक सभासद झालेत. दरम्यान सरकारनं एसी बस राजकीय व्यक्तींना चालवायला दिल्या, मात्र आता आम्ही इलेक्ट्रिक बसचं खासगीकरण करू देणार नाही असा इशारा सदावर्ते यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाक्यावर शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं. जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी मिळावी, महामार्गाची उर्वरित कामं पूर्ण व्हावीत आणि जमीन मालकांना मोबदला मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येत आपला हात नसल्याचं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं स्पष्ट केलंय. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कोठडीत आहे. दरम्यान विक्की मिड्डूखेडा याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसावाला याची हत्या करण्यात आल्याचंही बिश्नोईनं पोलिसांना सांगितल्याचं कळत आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात जिनांचाही वाटा होता असा जावई शोध काँग्रेसच्या एका नेत्यानं लावलाय. सज्जन सिंग वर्मा असं या महाशयांचं नाव आहे. ते मध्यप्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कमलनाथ सरकारमध्ये ते काही काळ मंत्रीसुद्धा होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू तसंच सरदार पटेल आणि जिना यासारख्या नेत्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं असं वर्मा म्हणाले. यामुळे मध्य प्रदेश काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे. तर भाजपनं यावरून बोचरी टीका केली आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल आज 15,000 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. गांधीनगरमधील भाजप कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे. पाटीदार आरक्षण चळवळीचं नेतृत्व हार्दिकनं केलं होतं. तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख फेकू असा केला होता.